गुड मॉर्निंग स्टूडेंट्स. आजच्या लेक्चरमध्ये आपण स्ट्रक्चर ऑफ स्पर्म हा एक नवीन मुद्दा डिस्कस करणार आहोत. सी व्हॉट इज मीन बाय स्पर्म. स्पर्म इज नथिंग बट अ मेल गॅमेट. आणि त्यामुळे आपल्याला बोर्ड एक्झामला कधी कधी स्ट्रक्चर ऑफ स्पर्म एक्सप्लेन करा अशा प्रकारचा क्वेश्चन विचारला जातो, किंवा एक्सप्लेन द स्ट्रक्चर ऑफ मेल गॅमेट अशा प्रकारचा प्रश्न विचारतो. त्यामुळे आपण म्हणायचं स्पर्म इज द मेल गॅमेट. हे एक मेल गॅमेट आहे. आता नेमकं ह्याची वैशिष्ट्य काय आहे. स्पर्म इज अ मोटाईल, इट इज इलॉन्गेटेड अँड इट इज मायक्रोस्कोपिक सेल. स्पर्म ही एक सेल आहे, ही एक पेशी आहे की जी मोटाईल आहे. इट कॅन मूव्ह फ्रॉम वन प्लेस टू अदर प्लेस. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ती पोहोच जाऊ शकते, किंवा फिमेल जिनाइटल ट्रॅक मध्ये स्पर्म हा स्वतःहून मूव्ह होतो. आणि त्यामुळे आपण म्हणतो स्पर्म इज द मोटाईल स्ट्रक्चर. देन इट इज मायक्रोस्कोपिक अँड इट इज इलॉन्गेटेड स्ट्रक्चर. हे इलॉन्गेटेड स्ट्रक्चर आहे. द स्पर्म मेजर अबाउट 0.055 मिलीमीटर इन लेंथ और इट मेजर अबाउट 60 मायक्रॉन इन लेंथ. साधारणतः 60 मायक्रॉन लांबी असणारी अशा प्रकारची एक मायक्रोस्कोपिक सेल आहे की ज्या सेलला आपण स्पर्म असं म्हणतो. ही इलॉन्गेटेड आहे अँड इट इज मोटाईल. स्ट्रक्चरली दिस स्पर्म इज डिवाइडेड इन थ्री मेन पार्ट्स. तीन मेन पार्ट्स मध्ये ह्या स्पर्मची डिव्हिजन झालेली असते. ते तीन मेन पार्ट्स कुठले पार्ट, त्यापैकी पहिला जो पार्ट आहे दिस पार्ट इज कॉल्ड एज अ हेड. हेड या ठिकाणी आपल्याला स्पर्मचा एकदम सुरुवातीचा पहिला पार्ट जो दिसतो दिस पार्ट इज कॉल्ड एज अ हेड. देन द सेकंड मेन पार्ट ऑफ द स्पर्म इज कॉल्ड एज अ मिडल पीस. इथून इथपर्यंत जो दिसतो आहे ब्रॉड सेक्शन दिस इज कॉल्ड एज अ मिडल पीस. अँड द लास्ट टॅपरिंग पार्ट ऑफ द स्पर्म इज कॉल्ड एज अ टेल. अशा प्रकारे हेड, मिडल पीस आणि टेल या तीन मेन पार्ट मध्ये स्पर्मची विभागणी झालेली असते. But there is one additional part in between head and middle piece. There is very narrow and very short structure and this is called as a neck. म्हणजे neck connect head with the middle piece. अशा प्रकारे तीन major part आणि हा छोटासा part neck एवढ्या part मध्ये या sperm ची division झालेली असते. आता पहा, ज्या वेळेला आपण या sperm चं head पाहतो त्यावेळेला आपल्याला लक्षात येते की हे जे sperm head आहे दि स्पर्म हेड इज स्ट्रक्चरली ओव्हल. हे ओव्हल आहे, याचा शेप ओव्हल आहे. दिस स्पर्म हेड इट कंटेन वन हॅप्लॉइड न्यूक्लियस. हॅप्लॉइड न्यूक्लियस मीन्स द न्यूक्लियस विथ ओनली वन सेट ऑफ क्रोमोसोम. आणि ह्या एका सेटमध्ये टोटल 23 क्रोमोसोम असतात, त्यापैकी 22 हे ऍटोसोम असतात आणि एक सेक्स क्रोमोसोम असतो, आयदर एक्स असतो किंवा वाय असतो. म्हणजे अशा प्रकारे 23 क्रोमोसोम्स या न्यूक्लियस मध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि हे न्यूक्लियस आपल्याला ह्या ओव्हल हेड मध्ये दिसतं. आता त्याच्यानंतर ह्या हेड मध्ये आणखीन काय आहे. देन द एंटीरियर पार्ट ऑफ दिस न्यूक्लियस, या न्यूक्लियसचा जो वरचा पार्ट आहे इट इज कव्हर्ड बाय अ कॅप लाईक स्ट्रक्चर. अँड दिस कॅप लाईक स्ट्रक्चर विच कव्हर्स द न्यूक्लियस, दिस कॅप लाईक स्ट्रक्चर इज कॉल्ड एज ॲक्रोझोम. याला ॲक्रोझोम असं म्हणूया आपण. ॲक्रोझोम, सी व्हॉट इज ॲक्रोझोम. इट इज द बॅग लाईक स्ट्रक्चर. हे एक बॅग लाईक स्ट्रक्चर आहे. दिस ॲक्रोझोम इज फॉर्म फ्रॉम अ गॉल्गी कॉम्प्लेक्स ऑर इट इज फॉर्म फ्रॉम गॉल्गी बॉडी. गॉल्गी बॉडी पासून तयार झालेलं हे ॲक्रोझोम स्ट्रक्चर आहे. इट इज द बॅग लाईक स्ट्रक्चर अँड इट कव्हर्स द न्यूक्लियस प्रेझेंट इन द हेड. न्यूक्लियसला कव्हर करण्याचं काम करतो. दिस ॲक्रोझोम कंटेन सर्टन हायड्रोलायटिक एन्झाइम्स ऑर डायजेस्टिव्ह एन्झाइम्स अँड दीज एन्झाइम्स प्ले इम्पॉर्टंट रोल इन द प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशनच्या प्रोसेसला लागणारी काही एन्झाइम्स, हायड्रोलायटिक एन्झाइम्स ह्या ॲक्रोझोम मध्ये आहेत. ऍट द टाइम ऑफ फर्टिलायझेशन दीज एन्झाइम्स आर रिलीज्ड आउट. फर्टिलायझेशनच्या वेळेला ही एन्झाइम्स रिलीज केली जातात आणि म्हणून ती एन्झाइम स्टोअर करणारं जे स्ट्रक्चर आहे की जे गॉल्गी बॉडी पासून तयार झाले दॅट स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज अ ॲक्रोझोम. याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची एन्झाइम्स आहेत, त्यापैकी काही एन्झाइम्सची नावं मी या ठिकाणी लिहितो. वन ऑफ देम इट इज व्हेरी इम्पॉर्टंट एन्झाइम अँड इट इज कॉल्ड ॲज अ हायलुरोनिडेज. हायलुरोनिडेज नावाचं एक एन्झाइम, एक
डायजेस्टिव्ह एन्झाइम किंवा हायड्रोलाइटिक एन्झाइम या ठिकाणी ऍक्रोझोम मध्ये असतं. अगेन इट कंटेन्स सम प्रोटिओलाइटिक एन्झाइम्स अँड टुगेदरली दे आर कॉल्ड ऍज झोनालायझिन्स, म्हणजे झोना पेलुसिडाला डायजेस्ट करू शकतील, ब्रेक करू शकतील अशा प्रकारची ही एन्झाइम्स आहेत. हायलुरोनिडेज एन्झाइम हे जे एन्झाइम आहे ते ऍक्च्युअली करोना रॅडिएटा नावाच्या लेअर्सच्या पेशी सेपरेट करण्याचं काम करतं आणि त्यामुळे आपण त्या एन्झाइम्सला करोना पेनिट्रेटिंग एन्झाइम्स असं म्हणतो. म्हणजे करोना रॅडिएटा रिमूव्ह करण्यासाठी जे एन्झाइम्स असतात दीज आर करोना पेनिट्रेटिंग एन्झाइम्स. इन शॉर्ट आपण असं लक्षात ठेवूया, दिस ऍक्रोझोम स्टोअर सम हायड्रोलाइटिक एन्झाइम्स लाईक हायलुरोनिडे, झोना पेलुसिडा किंवा कोरोना पेनिट्रेटिंग एन्झाइम्स अँड दीज एन्झाइम्स हेल्प फॉर द प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन साठी हे एन्झाइम्स मदत करत असतात. आणखीन एक, हा ऍक्रोझोम इट इज कव्हर्ड बाय प्लाझ्मा मेम्ब्रेन आणि या ठिकाणचा जो पार्ट असतो ना प्लाझ्मा मेम्ब्रेनचा लक्षात ठेवा, इट इज कॉल्ड एज अ गॅलिया. गॅलिया असं म्हटलं जातं की जो ऍक्रोझोम वरती कव्हर झालेला पोर्शन आपल्याला पाहायला मिळतो. अशा प्रकारे हा एंटेरियर पोर्शन, दॅट पोर्शन ऑफ द स्पर्म इज कॉल्ड एज अ हेड, त्याला हेड म्हणतो. ह्याच्यानंतर सेकंड अँड व्हेरी नॅरो पोर्शन ऑफ द स्पर्म स्ट्रक्चर अँड धिस स्पर्म स्ट्रक्चर ऑर दिस पोर्शन इज कॉल्ड एज अ नेक. इट इज नॅरो, हा नॅरो आहे, हा खूप शॉर्ट पोर्शन आहे अँड इट कंटेन ओनली टू सेंट्रिओल्स. त्यापैकी एक सेंट्रिओल आहे, दिस सेंट्रिओल इज कॉल्ड एज अ प्रॉक्सिमल सेंट्रिओल आणि दुसरं सेंट्रिओल आहे त्या सेंट्रिओलला आपण डिस्टल सेंट्रिओल असं म्हणतो. दीज टू सेंट्रिओल्स आर प्लेस्ड विथ राईट अँगल विथ इच अदर. अशा प्रकारचा हा पहिला आहे, दिस इज कॉल्ड एज अ प्रॉक्सिमल सेंट्रिओल, इथं आपल्याला दिसतो. अँड देन सेकंड वन इज कॉल्ड एज अ डिस्टल सेंट्रिओल. आता लक्षात घ्या, फ्रॉम दिस डिस्टल सेंट्रिओल अ लॉंग थ्रेड लाईक स्ट्रक्चर अराइज एक्झोनिम किंवा त्याला आपण एक्झियल फिलामेंट असं म्हणतो. आणि हा जो एक्झियल फिलामेंट आहे इथून पुढच्या स्पर्मच्या संपूर्ण पार्टमध्ये सेंटरला रन झालेला आपल्याला पाहायला मिळतो. हा एक्झियल फिलामेंट अगदी शेवटपर्यंत असतो की जो एक्झियल फिलामेंट इट अराइज फ्रॉम द डिस्टल सेंट्रिओल अँड दिस डिस्टल सेंट्रिओल इज लोकेटेड इन द नेक रिजन ऑफ द स्पर्म. म्हणजे आता हा एक्झियल फिलामेंट मिडल पीस मध्ये पण असेल आणि टेल पोर्शन मध्ये पण असेल. अशा प्रकारे स्पर्म स्ट्रक्चर मधील नेक हा सेकंड रिजन. देन द थर्ड पोर्शन इन द स्पर्म स्ट्रक्चर इट इज कॉल्ड एज अ मिडल पीस. मिडल पीस हा थोडासा ब्रॉड पोर्शन आहे, हा थोडासा जाड आहे. हा जो मिडल पोर्शन आहे किंवा मिडल पीस आहे, दिस मिडल पीस कंटेन अ सेंट्रली लोकेटेड ऍक्सियल फिलामेंट. अगदी सेंटरला फिलामेंट आहे अँड दिस फिलामेंट इज कॉल्ड एज अ ऍक्सियल फिलामेंट, तो आहे. त्याच्यानंतर दिस ऍक्सियल फिलामेंट इज कव्हर्ड बाय किंवा इट इज सराउंडेड बाय स्पायरली कॉइल्ड मायटोकॉन्ड्रिया. ऍक्सियल फिलामेंटच्या बाजूला, समजा हा ऍक्सियल फिलामेंट असेल तर ह्याच्या बाजूला मायटोकॉन्ड्रियाची चेन अशी स्पायरली कॉइल झालेली असते. देर आर अबाउट 10 to 14 स्पायरल टर्न्स ऑफ मायटोकॉन्ड्रिया. एका समोर एक मायटोकॉन्ड्रिया अरेंज होतात आणि त्यांची स्पायरल टर्न तयार होते आणि हे जे स्ट्रक्चर आहे स्पायरल टर्न तयार झालेलं ते आपल्याला अशा प्रकारचं या ठिकाणी पाहायला मिळतं. म्हणजे सी दीज आर द मायटोकॉन्ड्रिया, नाउ दे आर स्पायरली कॉइल्ड अराउंड दिस ऍक्झियल फिलामेंट. या ऍक्झियल फिलामेंटच्या भोवती हे मायटोकॉन्ड्रिया जेव्हा स्पायरली कॉइल होतील त्यावेळेला हे स्ट्रक्चर आपल्याला काहीस अशा प्रकारचं दिसेल, बरोबर. म्हणजे आणि हे जे मायटोकॉन्ड्रियल स्पायरल आहे ना, दिस मायटोकॉन्ड्रियल स्पायरल इज कॉल्ड एज नेबेन कर्न. याला नेबेन कर्न असं म्हटलं. आता आपल्याला ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांमध्ये विचारलं जाऊ शकतं. म्हणजे आपण सांगणार द मिडल पीस कंटेन सेंट्रली लोकेटेड ऍक्झियल फिलामेंट अँड दिस ऍक्झियल फिलामेंट इट अराउंड दिस ऍक्झियल फिलामेंट देर इज अ मायटोकॉन्ड्रियल स्पायरल. मायटोकॉन्ड्रियाच्या स्पायरल टर्न्स असतात आपल्याला अँड दिस स्पायरल इज कॉल्ड नेबेन कर्न. नेबेन कर्न असं म्हणजे स्पायरली अरेंज्ड मायटोकॉन्ड्रिया थोडक्यात आपण म्हणतो. आता ह्या ज्या मायटोकॉन्ड्रिया आहेत दीज मायटोकॉन्ड्रिया प्रोड्यूस एटीपी मॉलिक्युल्स. मीन्स दीज मायटोकॉन्ड्रिया प्रोव्हाइड एनर्जी टू द स्पर्म फॉर स्विमिंग इन द फिमेल जिनायटल ट्रॅक. म्हणजे ज्या वेळेला हा स्पर्म फिमेल जिनायटल ट्रॅक मध्ये रिलीज केला जाईल
हा वजाइनल ट्रैक पासून किंवा वजाइनल ट्यूब पासून युटेरस अँड देन ओव्हिडक्ट हा स्वतः मूव होईल आणि त्या मुव्हमेंट साठी त्या स्विमिंग साठी त्याला जी एनर्जी पाहिजे जे एटीपी मॉलिक्युल्स लागतात ते एटीपी मॉलिक्युल्स ह्या माइटोकॉन्ड्रिया मध्ये जनरेट केले जातात अँड दॅट्स व्हाय दिस मिडल पोर्शन ऑफ द स्पर्म इज कन्सिडर्ड एज अ पॉवर हाऊस ऑफ द स्पर्म. त्याचं कारण असं आहे इट कंटेन लॉट्स ऑफ माइटोकॉन्ड्रिया ह्याच्यामध्ये माइटोकॉन्ड्रिया आहे आणि ते एनर्जी तयार करतात किंवा ती एनर्जी प्रोव्हाइड करण्याचं काम करत असतात स्पर्मला फॉर द स्विमिंग मुव्हमेंट. बरोबर आहे. ह्याच्यानंतर द लास्ट पोर्शन ऑफ द स्पर्म स्ट्रक्चर अँड दिस पोर्शन इज कॉल्ड एज अ टेल. टेल इट इज द लास्ट पोर्शन. इट इज लॉन्ग स्लेंडर अँड टॅपरिंग पोर्शन. हा लांब आहे हा हळूहळू निमुळता होत जातो स्लेंडर होत जातो किंवा टॅपर होत जातो आणि शेवटला अतिशय कमी डायमीटर असणारं हे स्ट्रक्चर तयार होतं. हे जे स्पर्म टेल आहे या स्पर्म टेल मध्ये पुन्हा आपल्याला काय मिळतं इट कंटेन एक्सियल फिलामेंट. याच्यामध्ये आपल्याला एक्सियल फिलामेंट दिसतो की जो एक्सियल फिलामेंट डिस्टल सेंट्रल पासून सुरू होऊन मिडल पीस मधून टेल पर्यंत आलेला आहे. दिस एक्सियल फिलामेंट इज प्रेझेंट ऍट द सेंटर इन टेल. देन दिस एक्सियल फिलामेंट इज कव्हर्ड बाय व्हेरी थिन फिल्म ऑफ सायटोप्लाझम. म्हणजे इथं पण तो सायटोप्लाझम असेल आणि इथं त्याचं प्रमाण कमी झाल्यामुळे हे थिन फिल्म सायटोप्लाझमची असेल अँड देन इट इज कव्हर्ड बाय अ प्लाझ्मा मेम्ब्रेन. प्लाझ्मा मेम्ब्रेन कव्हर झाला असतो. पण आपल्याला एक गोष्ट अशी पाहायला मिळते इनिशियल पोर्शन ऑफ दिस स्पर्म टेल इज कव्हर्ड बाय अ प्लाझ्मा मेम्ब्रेन आणि हा जो पीस असतो स्पर्म टेलचा इथून इथपर्यंतचा की ज्याच्यामध्ये एक्सियल फिलामेंटच्या भोवती आपल्याला प्लाझ्मा मेम्ब्रेन पाहायला मिळतो दॅट पोर्शन इज कॉल्ड अ प्रिन्सिपल पीस ऑर मेन पीस ऑफ द टेल. टेलचा मेन पीस ह्याच्यामध्ये तीन गोष्टी पाहायला मिळतील एक्सियल फिलामेंट सायटोप्लाझम अँड देन सेल मेम्ब्रेन किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन आणि याच टेलचा शेवटचा पोर्शन असा असतो की दॅट लास्ट पोर्शन कंटेन ओनली एक्सियल फिलामेंट. त्याच्यामध्ये फक्त एक्सियल फिलामेंट आपल्याला पाहायला मिळेल अँड दिस पोर्शन इज कॉल्ड एज अ एंड पीस. त्याला एंड पीस असं म्हटलं जातं म्हणजे अप टू द लास्ट एंड शेवटच्या टोकापर्यंत आपल्याला हा एक्सियल फिलामेंट पाहायला मिळतो. देन व्हॉट इज द रोल ऑफ दिस टेल. दिस टेल इट हेल्प इन द लॅशिंग मुव्हमेंट इन द फिमेल जिनाइटल ट्रॅक. फिमेल जिनाइटल ट्रॅक मध्ये जेव्हा स्पर्म स्विंग करतात त्यावेळेला त्यांना स्पीड मिळण्यासाठी गती मिळण्यासाठी या टेलचा वापर केला तो विथ द हेल्प ऑफ दिस टेल अ स्पर्म कॅन स्विम अँड मूव्ह इन द फिमेल जिनाइटल ट्रॅक. त्याच्यामध्ये हे मूव्ह होतात. अशा प्रकारे हे एका मेल गॅमेटचं स्ट्रक्चर आहे. सच टाइप ऑफ स्पर्म्स ऑर मेल गॅमेट्स दे आर प्रेझेंट इन सिमेन. आपण पाहतो की इजॅक्युलेशनच्या वेळेला सिमेनमध्ये असे मिलियन्स मध्ये स्पर्म असतात ऑफ विच ओनली वन इज यूज फॉर द फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन साठी त्यापैकी केवळ एक वापरला जातो. दिस इज अबाउट द स्ट्रक्चर ऑफ मेल गॅमेट. नाउ इन नेक्स्ट लेक्चर वील डिस्कस अबाउट द स्ट्रक्चर ऑफ अनफर्टिलाइज्ड एग और फीमेल गैमेट.